आता कल्याण डोंबिवली परिसरामधून एक मोठी बातमी मिळते आहे, ते म्हणजे कल्याण डोंबिवली परिसरातील 18 गावे वगळून केडीएमसी महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची परवानगी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाकडे मागितलेली आहे। शिंदे गटाच्या फायद्यासाठी ही गावे महापालिका हद्दीमधून वगळली जाण्याची शक्यता असल्याचा गौप्यस्फोट करण्यात आलाय। वास्तुविशारद संदीप पाटील यांनी याबद्दलची माहिती दिली आणि गौप्यस्फोट केलेला आहे। केडीएमसीतील 27 गावांपैकी 18 गावे वगळून त्यांची स्वतंत्र कल्याण उपनगर नगर परिषद करण्याचा निर्णय ठाकरे सरकारच्या काळामध्ये घेण्यात आला होता आणि त्या निर्णयाला संदीप पाटील यांनी कोर्टामध्ये आव्हान दिलं असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे।